10 सालों से नागपुर लोकसभा का नेतृत्व करने वाले गडकरी के खिलाफ लड़ने के लिए कौन सा मुद्दा कांग्रेस के पास है, इस सवाल का जवाब देते हुए विकास ठाकरे ने कहा कि इस बार की जनता विकास के मुद्दे से बढ़कर जनतंत्र बचाने के लिए हमें मतदान करेगी। मुद्दा विकासाचा तर आहेच, परंतु मला वाटतं यापेक्षाही या निवडणुकीमध्ये मुद्दा लोकशाही संरक्षण करण्याचा आहे। जी या देशातली लोकशाही संपुष्टात येत आहे त्याच्यावर या देशात मतदान होणार आहे। आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये ज्या संविधानाने जो अधिकार दिला, आता संविधान बदलण्याचीच भाषा होत आहे, तर संविधान वाचवण्यासाठी या देशातली यावेळेस जनता मतदान करणार आहे। राहला ज्या भागातून आपण मतदारसंघातून निवडून येऊ त्या भागातील विकासाचा, तर मग जे निवडून आल्यानंतर अधिकार प्राप्त होतात त्या सोयीनुसारच देश शहराच्या विकासाच्या योजना बनत असतात। आणि कोणताही प्रतिनिधी निवडून आल्यावर त्याला वाटतं की माझ्या शहर सुंदर व्हावा आणि शहरात विकास व्हावा, तर हा कोणताही पक्षाचा प्रतिनिधी असो, या पहिले काँग्रेसचे खासदार होते, या आधी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनी राज्याचा शहराचा विकास केलेलाच आहे, तर हे निवडून आल्यानंतर जो अधिकार प्राप्त होईल त्याच्यातच विकासाची भाषा होईल। आश्वस्त म्हणे, पूर्ण 100% आश्वस्त आहे। या शहरातली विचारधारा आपण पाहिली असेल की 13 वेळा काँग्रेसचा खासदार निवडून या शहरांनी पाठवला आहे, फक्त 3 भाजपाचा गेला। तर या शहरातली विचारधारा काय आहे, या शहरातील जनतेला लोकशाही टिकवायची आहे की नाही, या शहरातील जनतेला संविधानाचं संरक्षण करायचं आहे की नाही, याच्यावर ही निवडणूक आहे। आणि मला वाटतं नागपुरातील जनता या निवडणुकीत दाखवून दिली।